नमस्कार मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते आता उन्हाळा सुरू झालाय तर सगळ्यांना पापड बनवायचे वेद लागले असतील म्हणूनच मी अगदी सोपी फक्त आणि फक्त दोन बटाट्यापासून पेक्षा जास्त घरच्या घरी हे बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे बटाट्याचे पापड अगदी सोपे आणि उपवासाला देखील चालणार असे पापड आहे त्यामुळे ह्या पापडाची रेसिपी खूप सोपी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटनला क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग बघूयात हे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे त्यासाठी इथं मी दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत हे जे बटाटे आहेत ह्याची आपण जी साल आहे ती वर्षी साल काढून घेणार आहोत हे जे बटाटे आहेत हे कच्चे बटाटे आहेत आपण इथं कोणत्याही प्रकारे बटाटे उकडून घेत नाही आहोत हे जे बटाटे कच्चे बटाट्याची साल काढल्यानंतर मी हे पाण्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्यानं ह्या बटाट्याचे अगदी बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी बटाट्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर आता मी हे बटाटे जे आहेत हे स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार आहे जेणेकरून बटाट्यामधील जो काही स्टार्च आहे तो निघून जाईल स्वच्छ पाण्यात आता मी बटाटे पुन्हा एकदा भिजत घातलेले आहेत त्यानंतर आता इथं मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये आपण बटाट्याचे जे काही बारीक काप करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक काप केल्यामुळे आपले बटाटे छान असे मिक्सरमध्ये बारीक होतात त्यानंतर मी अगदी थोडंसं म्हणजे एक मोठा चमचा इतकं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही आहे त्यानंतर मी झाकण लावून ह्याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी एकदम बारीक बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा त्यामुळे बटाट्याची पेस्ट खूप छान होते हा जो मी मिश्रण होतं ते एका मोठ्या कपामध्ये गच्च भरून झालेला आहे हे जेव्हा मिश्रण कराल तेव्हा तुम्ही मोजून घ्या आता माझं जे मिश्रण आहे हे मेजरिंग कप मध्ये एक मोठा कप इतकं भरून झालेलं आहे त्यानंतर मी गॅसवर एक मोठं पातेल घेतलेलं आहे ह्या पातेल्याचा जो बुड आहे हा खूप जाड आहे जेणेकरून आपलं पापड खाली चिकटणार नाहीत ना त्यानंतर मी मोजून घेतलेलं बटाट्याच मिश्रण आहे ते त्यामध्ये घालून घेतलेलं आहे ज्या कपन किंवा ज्या वाटीने तुम्ही हे मिश्रण मोजाल त्याच वाटीनं आपल्याला ह्याच्यामध्ये दोन कप किंवा दोन वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे मी अजूनही गॅस जो आहे हा सुरू केलेला नाही आहे मी त्याच कपानं दोन कप इतकं पाणी जे आहे हे मोजून घातलेलं आहे आता मी हे जे सगळं मिश्रण आहे हे नीट मिक्स करून घेणार आहे आणि आता इथं मी गॅस आहे हा सुरू करून घेतलेला आहे गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहत एक सारखं ढवळत राहायचं आहे हे मिश्रण चालू ठेवून जर तुम्ही असंच ठेवून न ढवळता तर बाहेर जर गेला तर आपले जे पापड आहे हे खाली चिकटेल अशा पद्धतीनं मी ह्याला छान अशी मिक्स करत ढवळत ढवळत ह्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे पाच ते सात मिनटानंतर हे जे मिश्रण आहे हे छान असं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला कमीत कमी वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटे तर माझी झालेली आहेत पाच मिनटानंतर मिश्रण छान असं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं अर्धा चमचा इतकं सेंधव मीठ घालून घेणार आहे मिठाचा वापर खूप कमी करायचा नाहीतर मग पापड सुकल्यानंतर आणखीन जास्त खरट लागतात मीठ घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी छान असं हे नीट मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं माझी पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहेत मिश्रण खूप छान असं घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आता मी चवीपुरतं चिली फ्लेक्स घालून घेणार आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही अगदी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला आणखीन छान करायचं असतील तर त्यामध्ये तुम्ही हिरवी कोथिंबीर जी आहे ही बारीक कट कर करून घातली तरी देखील तुम्ही चालू शकेल अशा प्रकारे चिली फ्लेक्स घातल्यानंतर मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि आता मी गॅस जो आहे हा बंद करून घेतलेला आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं गार करून घ्यायचं आहे गरम गरम आपल्याला लगेचच हे पापड घालायचे नाही आहेत मिश्रण आता इथे मी गार व्हायला ठेवलेलं आहे कमीत कमी, -कमी दहा मिनिटं झालेले आहेत मिश्रण छान गार झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा चमचा इतके जिरे घालून घेतलेले आहेत जेव्हा आपण पापड घालू त्यावेळी आयत्यावेळी आपण जिरे घालून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे चमच्याने पापड टाकून त्याला थोडस पसरून घ्यायचं आहे खूप जास्त हे पापड पसरून घ्यायचे नाही आहेत जेणेकरून ते सुकल्यानंतर खूपच पातळ होतील जाडसर असे पापड आपल्याला ठेवायचे आहेत व्हिडिओ मध्ये त्याप्रमाणे तुम्ही असे पापड सगळे घालून घ्या प्लास्टिकच्या कागदावरती मी हे पापड घालून घेतलेले आहेत ह्या कागदाला जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात जरी पुसून घेतला तरी देखील चालेल अशा प्रकारे सगळे पापड माझे घालून झालेले आहेत खूप छान असे पापड दिसत दिसतायत खूप छान खूप सारे पापड देखील झालेले आहेत सात ते आठ तास झालेले आहेत आणि हे जे पापड आहेत हे एका बाजूने छान झाल्यानंतर मी हे पलटून घेत आहे जेणेकरून ते आतल्या साईडने देखील छान असे सुकतील अशा प्रकारे हे सगळे पापड मी तर पलटी करून घेत आहे हे उलट्या पापड आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते सहा सहा तास हे पापड आपल्याला घ्यायचे आहेत आता पापड माझे सगळे सुकलेले तुम्ही बघू शकता इथं माझ्या दोन डिश भरलेले आहेत हे पापड मोजल्यानंतर माझे एकशे चार इतके पापड झालेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते त्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला हे पापड जे आहे ते तळून घ्यायचे जेणेकरून आपले पापड छान असे फुलतील नाहीतर गार तेलात जर आपण पापड टाकले तर पापड आपले थोडेसे कच्चे राहतील आणि ते छान फुलणार देखील नाहीत आता आपलं जे आहे हे चांगलं गरम व्हायला गरम झालेलं आहे खूप जास्त तर गरम झालं तर तुम्ही गॅस बंद देखील करू शकता अशा प्रकारे आता मी हे पापड टाकून घेतलेले आहेत चमचाने त्याला छान असं प्रेस करून आपण हे तळून घेणार आहोत जेणेकरून पापड कडी पडल्यानंतर जर कुठं कच्चापणा राहिला असेल तर, तर तो निघून जाईल किंवा पापडाला छान असा गोल आकार देखील येईल पापड तर छान तळून झालेले आहेत हे मी आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेते मी आणखीन देखील तुम्हाला पापड जे आहेत हे थोडेसे फ्राय करून दाखवते अशा प्रकारे त्याला टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हे करायचं आहे हे लगेचच पापड तयार होतात इथं सगळे पापड माझे अगदी मी थोडेसे पापड तळलेले आहेत हे तळून झालेले आहेत खूप छान असे हे पापड तयार झालेले आहेत खूप मस्त देखील दिसत आहेत खूप छान पापड अगदी कमी वेळात हे आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असे पापड तयार आहेत हे पापड खाल्यानंतर तुम्ही नक्कीच खूप जास्त प्रमाणात हे पापड करून पहा हे पापड कसं ते मला कळवायला अजिबात विसरू नका हे कापड पापड खरखरच खूपच सुंदर होतात मी तुम्हाला दाखवते देखील तुम्ही जवळून देखील बघू शकता की पापड किती छान पापड आपले तयार झालेले आहेत हे पापड खूप छान कुरकुरीत देखील होतात आणि खुसखुशीत देखील होतात तुम्हाला मी दोन पापड तोडून देखील दाखवते मस्तच छान असा आवाज झालेला आहे आणि छान असे पापड लगेचच बारीक बारीक झालेले आहेत जेणेकरून आपले पापड देखील छान झालेत आणि छान तळेले देखील आहेत तुम्ही हे पापड घरी नक्की ट्राय करून पहा हे पापड कसे झाले ते मला कमेंट बॉक्स वर कळवायला विसरू नका जर तुम्ही माझ्या रेसिपी बघत असाल आणि त्या जर करून बघितल्या असतील तर त्या रेसिपी कशा झाल्यात त्या मला कळवा जेणेकरून मला देखील कळेल की माझ्या रेसिपी तुम्ही करून आणि त्या कशा झाल्यात हे कळल्यानंतर मला देखील खूप आनंद होईल त्यामुळे तुम्ही नक्की 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 कोणतीही जरी रेसिपी करून बघितली असेल तर ती कशी झाले ते मला कळवायला विसरू नका स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून बेल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेचच तुम्हाला मिळतील हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक ला करा तसेच माझे आणखीन देखील व्हिडिओ आहेत ते देखील पाहायला विसरू नका हे पापड तुम्ही वर्षभर देखील छान साठवून देखील ठेवू शकता अगदी उपवासाला किंवा जर तुम्हाला असंच देखील खायला देखील हे जर पापड आवडत असेल तर तुम्ही हे नक्की पापड घरी ट्राय करून पहा लवकरच आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर भेटूयात तोपर्यंत हे पापड नक्की करून पहा तोपर्यंत धन्यवाद बाय